नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमेंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणातील सराव संच 3.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.4 मधील पहिले 4 प्रश्न आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला सराव संच 3.4 मधील. आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे तर कोन एओबी, कोन एसीबी, कंस एबी आणि कंस एसीबी यांची मापे काढा. या उदाहरणामध्ये ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ दिलेलं आहे. या वर्तुळामध्ये आपल्याला सांगितलंय की जीवा ए बी आणि ही जी त्रिज्या आहे ओ ए आणि ओ बी यांची मापे समान आहेत, कारण गणितातच दिलेलं आहे की जीवा ए बी ची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. म्हणजेच ओ ए ओ बी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्यामुळे त्या एकरूप असणार आहेत. आणि ए बी ही जीवा आहे ती त्रिज्ये एवढ्याच लांबीची आहे, म्हणजे ओ ए ओ बी आणि ए बी हे तिघे पण समान आहेत. म्हणजेच हा जो त्रिकोण ओ ए बी दिसतोय या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान झाल्या, म्हणजेच हा त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. मग तेच मी सुरुवातीला इथे लिहितोय. गणित सोडवायला सुरुवात करूया. ओ ए बरोबर ओ बी कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि जीवा ए बी ची लांबी ही त्रिज्ये एवढी आहे हे गणितात दिलेलं आहे. म्हणजेच ओ ए ओ बी आणि ए बी हे तिघे पण समान आहेत. तेच इथे लिहिलंय ओ ए बरोबर ओ बी बरोबर ए बी हे गणितात दिलेले आहे. म्हणजेच हा त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण झालेला आहे कारण तिन्ही बाजू समान आहेत. ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात, त्यामुळे हा त्रिकोण समभुज त्रिकोण झालेला आहे. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60° मापाचा असतो. म्हणजेच हा कोन ही 60 आहे, हा कोन ओ ए बी पण 60 असणार आहे आणि कोन ओ बी ए पण 60 असणार आहे. परंतु मी हा कोन फक्त 60° लिहिलेला आहे कारण मला तो पुढे गणितात सोडवताना वापरायचा आहे, म्हणून मी फक्त हा कोन इथे 60° दाखवलाय. वास्तविक तिन्ही कोन प्रत्येक कोणाचं माप इथे 60° असणार आहे. म्हणून मी इथे लिहिलंय कोन ए ओ बी बरोबर 60°, कारण आत्ताच आपण वर लिहिलंय की त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण आहे. म्हणजेच हा समभुज त्रिकोणाचाच हा कोन आहे, म्हणून आधार दिलेला आहे समभुज त्रिकोणाचा कोन. म्हणजेच इथे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं झालेलं आहे, म्हणून मी याला विधान 1 म्हटलंय. कारण इथे कोन ए ओ बी चं माप आपल्याला काढायचं होतं, ते आपण इथे काढलेलं आहे, 60° आलेलं आहे. आता कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे आणि आपल्याला माहिती आहे की केंद्रीय कोनाच्या अंतर्भागात असणारा जो कंस असतो त्याचं माप देखील केंद्रीय कोना इतकंच असतं. हा केंद्रीय कोनाचा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे, किंवा याला आपण लघुकंसाची व्याख्या पण म्हणू शकतो. जे लघुकंसाचं माप असतं तेच त्याच्या समोर असणाऱ्या केंद्रीय कोनाचं असतं. मग यानुसार कोन ए ओ बी 60 आहे, म्हणजेच कंस ए बी पण 60 असणार आहे. म्हणून मी इथे लिहिलंय कोन ए ओ बी बरोबर माप कंस ए बी, म्हणजेच या कंसाचं माप पण 60° आहे. ते मी आकृतीत पण लिहिलंय. आधार दिलेला आहे केंद्रीय कोनाचा गुणधर्म, किंवा तुम्ही लिहू शकता लघुकंसाची व्याख्या. मग याचं माप आपल्याला इथे काढायचं होतं. हे विधान 3 प्रश्न बघा, कंस ए बीचं माप काढायचं होतं, मग ते इथे आपण काढलेलं आहे, म्हणून मी याला विधान 3 म्हटलेलं आहे. म्हणजे 3 उत्तर आलेलं आहे, म्हणून मी त्याला आकडा 3 टाकलेला आहे. आता म्हणून आपण इथे लिहिलं कोन ए ओ बी बरोबर माप कंस ए बी बरोबर 60°, केंद्रीय कोनाचा गुणधर्म वापरला. आणि इथे आपल्याला कोन कंस ए बीचं उत्तर काढायचं होतं, ते आपलं झालेलं आहे. हा प्रश्न 3 होता, म्हणून मी याला 3 आकडा दिलेला आहे, कारण 3 प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं कंस ए बीचं माप. इथे आपण काढलेलं 60° आलेलं आहे. आता आपल्याला कोन ए सी बीचं माप काढायचं आहे. मग आकृतीत आपण पाहू शकतो इथे कोन ए सी बी हा अंतर्लिखित कोन आहे आणि याच्या समोर येणारा कंस, म्हणजे ज्याच्या अंतर्भागात येणारा जो कंस आहे तो त्याचा अंतरखंडित कंस असतो. म्हणजे इथे कोन ए सी बी हा अंतर्लिखित कोन आहे आणि कंस ए बी हा त्याचा अंतरखंडित कंस आहे. म्हणजेच अंतर्लिखित कोणाचं प्रमेय असं असतं की अंतर्लिखित कोणाचं जे माप असतं, म्हणजे या कोन सीचं माप आहे, ते या कंस ए बीच्या निम्म असणार आहे. इथे कंस ए बी आपल्याला कळलेला आहे 60° आहे, कारण आत्ताच आपण लिहिलंय की कंस ए बी बरोबर 60° आहे.
म्हणजेच हा कोन एसीबी 30 अंश मापाचा येणार आहे, कारण अंतर्रेखित कोनाचं प्रमेय आपण इथे वापरलं. मग तेच इथे लिहिलंय की कोन एसीबी बरोबर 1/2 मापकंस एबी हे अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आहे. हा अंतर्लिखित कोन आहे एसीबी आणि त्याचा अंतरखंडित कंस आहे एबी. कंसाच्या निम्न माप हे अंतर्लिखित कोनाचं असतं, म्हणजेच 1/2 या अंतरखंडित कंसाला आपण गुणलेला आहे. मग इथे आधार दिलेला आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग याप्रमाणे इथे किंमत ठेवली, म्हणजेच कोन एसीबीचं माप काढायचं, त्यामुळे कोन एसीबी तसाच लिहिला, 1/2 तसंच लिहिलं. या कंस एबीचं माप आता आपण काढलं होतं, इथे 60 आहे, तर इथे लिहिलं म्हणजे 1/2 × 60 झालं, म्हणजेच कोन एसीबी बरोबर आपल्याला मिळाला 30 अंश. म्हणजेच हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून याला इथे आकडा 2 लिहिलेला आहे. म्हणजेच कोन एसीबी मिळाला 30 अंश, म्हणजेच अंतर्लिखित कोनाचं माप हे आपल्याला मिळालेलं आहे 30 अंश. म्हणजे हा कंस 60 आहे, त्याच्या हा निम्मा आहे, म्हणजेच अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आपण इथे वापरलं. हा अंतरखंडित कंस आहे आणि हा अंतर्लिखित कोन आहे. अंतर्लिखित कोनाचं माप हे अंतरखंडित कंसाच्या निम्न असतं, हा 60 आहे, म्हणजे हा 30 अंश आहे. तेच आता आपण इथे सोडवलेला आहे. आता आपल्याला चौथा प्रश्न यातला सोडवायचा राहिलाय फक्त, तो आपण आकृतीत पाहूया प्रथम आणि पुढे सोडूया. आता आपल्याला कंस एसीबीचं माप काढायचं आहे. या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे. आपल्याजवळ कंस एबीचं माप आहे 60 अंश. मग कंस एसीबी हा विशाल कंस आहे आणि कंस एबी हा लघु कंस आहे. या दोघांनी मिळून हे वर्तुळ तयार झालेलं आहे. मग आपण कंसाच्या बेरजेचा गुणधर्म वापरू शकतो इथे, आणि संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. या गुणधर्माचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो पुढे. म्हणजेच माप कंस ए बी अधिक माप कंस ए सी बी या दोन कंसांची बेरीज आपण 360 घेऊ शकतो आणि सोडवू शकतो, आणि त्यामध्ये कंस ए बीचं माप 60 ठेवून कंस ए सी बीचं माप काढू शकतो. मग तेच इथे लिहिलंय, माप कंस ए बी अधिक माप कंस ए सी बी बरोबर 360 अंश, कारण या दोन कंसांची मिळून बेरीज म्हणजेच वर्तुळ तयार होतं. म्हणजेच वर्तुळाचं माप 360 अंश असतं हे आपल्याला माहिती आहे. हा लघु कंस ए बी आहे आणि कंस ए सी बी हा विशाल कंस आहे. प्रत्येक लघु कंस आणि त्याचा संगत विशाल कंस यांची बेरीज मिळून वर्तुळ तयार होत असतं, आणि वर्तुळाचं माप 360 आहे. त्यामुळे मी इथे समीकरण पुढे सोडवतोय. कंस ए बी ची किंमत इथे 60 ठेवतोय, कारण वरती आपण सोडवलेलं आहे कंस ए बी ची किंमत 60 अंश आलेली आहे. मग 60 अधिक माप कंस ए सी बी बरोबर 360, म्हणजे ए बी ची किंमत इथे 60 ठेवली. मग या 60 ला मी उजवीकडे नेलं, ते वजा झाले, म्हणजे माप कंस एसीबी काढायचं आहे. बरोबर 360 वजा 60 झाले, आणि 360 मधून 60 गेले, 300 अंश उत्तर आलं. म्हणजेच माप कंस एसीबी बरोबर 300 अंश आलेला आहे. हे आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून मी याला चौथा नंबर दिलेला आहे. या ठिकाणी आपले चारही प्रश्नांची उत्तरे पूर्ण झालेली आहेत प्रश्न पहिल्यातील. आता प्रॅक्टिस सेट 3.4 मधील प्रश्न पहिला आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. प्रश्न असा दिलेला आहे, इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, फाइंड द मेजर ऑफ इच ऑफ द फॉलोइंग अँड वी हॅव टू फाइंड हिअर अँगल ए ओ बी, अँगल ए सी बी, आर्क ए बी अँड आर्क ए सी बी. सो लुक ॲट द फिगर हिअर. इन दिस फिगर ओ इज द सेंटर ऑफ दिस सर्कल and here length of chord AB is equal to the radius of this circle. It means that here OA and OB are the radii of same circle, so they are congruent, means they have equal length. So OA is equal to OB. So I can write here OA is equal to OB, radii of same circle are congruent. So reason I have written here, radii of same circle. Also it is given that the length of this chord is equal to the radius of this circle. It means that OA, OB and AB, these three segments are congruent, means they have equal length. So OA is equal to OB is equal to AB, this is given. Look at the example here, the length of chord AB is equal to the radius of the circle, it is given. So OA, OB and AB, all three, these three segments are equal, so this is given. So, triangle OAB, you can observe that here all the three sides of this triangle are equal, means triangle OAB is an equilateral triangle.
because three sides are equal. So I can write here triangle OAB is an equilateral triangle, and each angle of equilateral triangle is of 60 degree. So here angle AOB is 60, angle OAB, this angle is also 60, and OBA is also 60. But I write here only angle AOB is equal to 60. So I write here angle AOB is equal to 60 because angle of an equilateral triangle. Each angle of an equilateral triangle is of 60 degree. So this is angle of equilateral triangle, this OAB. So this is 60 degree. Now here, this is central angle. Look at the figure. Angle AOB is an central angle, and we know the central angle property. The measure of central angle is equal to the measure of the arc which is in the interior of that central angle. So here the interior of this angle have arc AB. So the measure of arc AB is also 60 degree by the central angle property, or you can say that by the definition of minor arc. So here you can write angle AOB is equal to measure arc AB is equal to 60 degree. So angle AOB is equal to measure arc AB is equal to 60 degree. Reason is central angle property. Now look at the figure again. Angle AOB is central angle, so the measure of its interior arc is also 60. So AB is its interior arc of this angle. So arc AB is also have a measure 60 degree. So by using the central angle property here. Now we have to find the angle ACB now. Now look at the figure again. Here angle ACB is an inscribed angle, and the arc AB is its intercepted arc. And we know that the inscribed angle theorem is the measure of an inscribed angle is half of its intercepted arc. So this arc is of 60 degree, just we found here. So we can find the measure of this inscribed angle ACB is half of the arc, means this is 60, means this angle is 30 degree. So by using inscribed angle theorem, we can write here angle ACB is equal to half into major arc AB by using inscribed angle theorem. This is inscribed angle and this is its intercepted arc. So angle is equal to half of intercepted arc, means half into the intercepted arc. That is angle ACB is equal to half as it is, and arc AB is 60 degree, just we found earlier. So put the value of arc AB is 60 here. So half into 60 is 30. So angle ACB is equal to 30 degree. So this is the answer of the second question. So I write here second number. So look at the figure here. Now this angle ACB is 30 degree now. Now we have to find the next. So next question is we have to find here arc ACB. The measure of arc ACB we have to find. Now look at the figure very carefully here. Arc AB and arc ACB combined together, we get a whole circle. So if we add these two measures of these two arcs, so this is nothing but a measure of whole circle, and we know that the whole circle have a measure of 360 degree. So major arc AB plus major arc ACB is equal to 360 degree, because the sum of these two arcs is equal to a whole circle, and the measure of whole circle is 360 degree. So I write here sum. So major arc AB plus major arc ACB is equal to 360 here. So right here, major arc AB plus major arc ACB is equal to 360, because sum of these two arcs becomes a whole circle and measure of whole circle is 360. Now put the value of major arc AB is 60 here, just we found earlier. Here major arc AB is 60, so put the value of major arc 60 here, and major arc ACB as it is equal to 360. Now take this 60 to the right hand side, it becomes minus. So major arc ACB as it is on the left hand side is equal to 360 minus 60, and 360 minus 60 is 300. So major arc ACB is equal to 300. So this value we have to find here in the fourth question. So
arc ACB is 300 and this arc AB is 60. आता सराव संच 3.4 मधील प्रश्न दुसरा सोडवूया. आकृतीत चौकोन PQRS हा चक्रीय आहे असं सांगितलेलं आहे. बाजू PQ आणि बाजू RQ एकरूप आहेत. कोन PSR 110 अंश मापाचा आहे, तर आपल्याला कोन PQRचं माप काढायचं आहे. माप कंस PQR काढायचा आहे, माप कंस QR आणि कोन PRQचं माप काढायचं आहे. हे चार उपप्रश्न आपल्याला यामध्ये सोडवायचे आहेत. आकृती पाहूया. इथे या आकृतीमध्ये चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे, म्हणजे ज्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत हे दिलेलं आहे. हा कोन PSR बरोबर 110 अंश मापाचा दिलेला आहे आणि आपल्याला आता प्रथम कोन PQR काढायचा आहे. मग हा कोन PQR म्हणजे हा कोन आपल्याला काढायचा आहे. हा कोन आहे तो या PSR कोणाचा हा सम्मुख कोन आहे आणि हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आपण अभ्यासलेलं आहे, म्हणजेच मग त्या गुणधर्माचा वापर करून प्रथम हा कोन PQR आपण काढूया. मग तेच इथे लिहिलंय, चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे हे दिले आहे, म्हणजेच कोन PSR अधिक कोन PQR सम्मुख कोनांची बेरीज घेतलेली आहे 180. आधार दिलेला आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. यामध्ये कोन PSR ची किंमत इथे ठेवली 110 अधिक कोन PQR तसाच ठेवलेला आहे बरोबर 180, म्हणजेच कोन PQR बरोबर हे 110 उजवीकडे घेतले ते वजा झाले, 180तून 110 वजा झाले 70, म्हणजेच कोन PQR बरोबर 70, म्हणजे या कोनाचं माप आपल्याला मिळालेलं आहे 70 अंश. कारण हे दोघे सक्रिय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, ते परस्परांशी पूरक असतात, म्हणजेच बेरीज यांची 180 असते. मग त्या गुणधर्माचा वापर करून आपण इथे कोन PQRचं माप 70 काढलेलं आहे आणि हेच आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून याला एक नंबर लिहिलेला आहे. आता आपल्याला माप कंस PQR ची किंमत काढायची आहे. मग ती कशी काढणार आहोत ते आकृतीत थोडस नीट पाहूया. इथे कोन PSR हा जो कोन आहे हा अंतर्लिखित कोन आहे आणि हा कंस PQR हा त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे, म्हणजे या कोन PSRचा हा कंस PQR हा अंतरखंडित कंस आहे आणि आपल्याला अंतर्लिखित कोणाचं प्रमेय माहिती आहे की अंतरखंडित कंसाच्या निम्मा हा असतो. म्हणजेच इथे लिहिलंय कोन PSR बरोबर 1/2 गुणिले अंतरखंडित कंस आहे माप कंस PQR तो लिहिलाय. आधार दिलेला आहे अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, म्हणजे कोन PSR बरोबर 1/2 गुणिले हा कंस लिहिलेला आहे PQR अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार. मग इथे कोन PSR ची किंमत आपल्याला माहिती आहे 110, ती त्याच्या जागी इथे ठेवली डाव्या बाजूला. 1/2 ला 1/2 उजवीकडे तसेच आहेत. माप कंस PQR पण आहे तसंच आहे. मग 1/2 आहेत ते डावीकडे घेतल्यावर इथे गुणाकारात आले, म्हणजे 110 × 2 बरोबर माप कंस PQR झाले, म्हणजे 110 × 2 = 220 बरोबर माप कंस PQR, म्हणजेच माप कंस PQR बरोबर 220 अंश. इथे आपल्याला कंस PQRचं माप काढायचं होतं प्रश्न 2 मध्ये, म्हणून याला आकडा 2 लिहिलेला आहे, म्हणजे इथे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला कंस QRचं माप काढायचं आहे. मग आता ते कसं काढायचंय त्यासाठी आपण गणितात दिलेल्या माहितीचा उपयोग करूया. आपल्याला गणितात सांगितलेलं आहे की बाजू PQ आणि बाजू QR या एकरूप आहेत, परंतु या वर्तुळाच्या जीवा आहेत, म्हणजे या जीवा एकरूप आहेत हे दिलेलं आहे, म्हणून मी आकृतीमध्ये यांना सारख्या खुणा केलेल्या आहेत, म्हणजेच या जीवा एकरूप आहेत, म्हणजे तेच लिहिलंय मी. जीवा PQ एकरूप जीवा RQ हे गणितात दिलेले आहे. मग एकाच वर्तुळात जेव्हा दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. मग जीवा PQचा संगत कंस आहे कंस PQ आणि जीवा RQचा कंस आहे संगत कंस आहे कंस RQ, म्हणजे हे दोन्ही कंस जे इथे रेषा डॉटेड लाईन्सनी दाखवलेले आहेत, हे दोन्ही कंस PQ आणि QR हे समान मापाचे आहेत. म्हणजेच इथे लिहिलंय जीवा एकरूप आहेत, म्हणजेच त्या जीवांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात, म्हणजेच माप कंस PQ आणि माप कंस RQ हे दोघे समान आहेत आणि या दोघांचं माप मी इथे एक्स अंश मानलेलं आहे, म्हणजेच ह्या कंसाचं माप पण एक्स आहे आणि या कंसाचं माप पण एक्स अंश आपण इथे मानलेलं आहे. आता हा कंस PQ आणि कंस QR या दोन कंसांच्या मापांची बेरीज केली आपण, म्हणजे माप कंस PQ अधिक माप कंस QR, तर आपल्याला हा कंस मिळेल PQR, म्हणजेच या दोन कंसांची बेरीज म्हणजेच हा कंस PQR आहे. मग तेच मी पुढच्या पायरीला इथे लिहितोय.
आपण या दोन्ही कंसांचं माप एक अंश मानलेलंच आहे, म्हणजे माप कंस पी क्यू अधिक माप कंस आर क्यू बरोबर कंस पी क्यू आर। मग या दोघांचं माप आपण एक्स लिहिलेलं आहे, म्हणजे एक्स अधिक एक्स बरोबर या कंसाचं माप आताच आपण वर काढलंय 220 आहे ते इथे ठेवलं, त्याची किंमत इथे ठेवली जागी। एक्स अधिक एक्स बरोबर 220 म्हणजेच 2x बरोबर 220 मिळाले, म्हणजेच 2x बरोबर 220 आहे, म्हणजेच x बरोबर 2 ला उजवीकडे नेलं छेदात आले, 220/2 म्हणजेच 110 म्हणजेच कंस पी क्यू आणि कंस आर क्यू दोघे पण x होते, x ची किंमत आली 110 म्हणजेच कंस पी क्यू बरोबर माप कंस आर क्यू बरोबर x बरोबर 110 म्हणजे या दोन्ही कंसांचं माप 110 अंश आलं। इथे आपल्याला कंस क्यू आर ची किंमत काढायची होती प्रश्न 3 मध्ये, म्हणून मी याला प्रश्न 3 नंबर दिलेला आहे, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं इथे उत्तर आपल्याला मिळालंय, कंस आर क्यूचं माप 110 अंश मिळालेलं आहे। आता प्रश्न 4 असा आहे, आपल्याला कोण पी आर क्यूचं माप काढायचं आहे। मग आता पी आर क्यू या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे, मग या कोणाचं माप काढताना हा जो कोण पी आर क्यू आहे हा अंतर्लिखित कोण आहे आणि याचा अंतरखंडित कंस आहे पी क्यू। मग आत्ताच आपण काढलंय की पी क्यूचं माप 110 अंश आहे, मग हा जर अंतरखंडित कंस आहे आणि हा अंतर्लिखित कोण आहे तर अंतरखंडित कंसाच्या बरोबर हा कोण निम्मा असतो असं अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आहे, म्हणजे इथे अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाचा उपयोग आपण करूया। म्हणजेच इथे मी लिहितोय कोण पी आर क्यू बरोबर 1/2 माप कंस पी क्यू, पुन्हा एकदा पाहू शकतो कोण पी क्यू आर हा अंतर्लिखित कोण आहे, याचं माप बरोबर 1/2 कंस पी क्यू लिहू शकतो, मग तेच इथे मी लिहिलंय कोण पी आर क्यू बरोबर 1/2 माप कंस पी क्यू, याला आधार दिलेला आहे अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आणि यामध्ये कंस पी क्यू ची किंमत आपण इथे काढलेली आहे मगाशीच 110 आहे, मग 30 याच्या जागी ठेवली 110, कोण पी आर क्यू बरोबर 1/2 आणि 110/2 भागलं 55 उत्तर आलं, म्हणजेच कोण पी आर क्यू बरोबर 55 हे चौथ्या उपप्रश्नाचं उत्तर, म्हणून याला नंबर 4 दिलेला आहे। नाउ क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.4। इन द फिगर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ सायक्लिक, साइड पी क्यू कॉन्ग्रुएंट साइड आर क्यू and angle PSR is equal to 110 degree, and find the angle PQR, major arc PQR, third one is major arc QR and angle PRQ. Now look at the figure. In this figure, quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral, it is given. So I write here, quadrilateral PQRS is a cyclic, this is given. Now here angle PSR is 110 degree, and here angle Q is its opposite angle, and in cyclic quadrilateral the opposite angles are supplementary. This is a theorem of cyclic quadrilateral. So by the theorem of cyclic quadrilateral we can take the sum of angle S and angle Q is equal to 180 degree. So I write here angle PSR plus angle PQR is equal to 180 degree. So sum of these two angles is 180. Here, reason is theorem of cyclic quadrilateral. The opposite angles of cyclic quadrilateral are supplementary, means their sum is 180. So I write here sum is 180. So put the value of PSR here. PSR is 110. So put the value of PSR is equal to 110 here, plus angle PQR as it is equal to 180. So angle PQR on the left hand side as it is. Take this 110 to the right hand side, it becomes minus. So 180 minus 110 is 70. So angle PQR is equal to 70 degree. So this is the answer of the first sub question. So I write here number 1. Now we have to find here the major arc PQR. Now this arc we have to find, major arc PQR. Now look at the figure. Angle PSR is an inscribed angle and arc PQR is its intercepted arc. So by using inscribed angle theorem we can write here angle PSR is equal to 1/2 major arc PQR. So we can write here angle PSR is equal to 1/2 major arc PQR. Reason is inscribed angle theorem.
Now here, put the value of PSR is 110 here. So 110 is equal to half into major arc PQR. So take this 2 to the left hand side, it will be in the multiplication. So 110 into 2 is equal to major arc PQR. So 110 into 2 is 220. So major arc PQR is equal to 220 here. So major of arc PQR is equal to 220, means this whole arc PQR is of 220 degree. या उदाहरणामध्ये सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी जिथे जिथे कंस शब्द आलेला आहे तिथे आर्क असं इंग्रजीमध्ये लिहून गणित पूर्ण करायचं आहे. मग आता आपल्याला पुढचा तिसरा प्रश्न पाहूया यातला. तो आहे आपल्याला मेजर आर्क क्यू आर ची किंमत काढायची आहे. हा मेजर आर्क क्यू आर आपल्याला काढायचा आहे. परंतु आता इथे गणितामध्ये या दोन्ही जीवा एक रूप दिलेल्या आहेत. दिस कॉर्ड्स पी क्यू अँड कॉर्ड क्यू आर कॉन्ग्रुएंट, दिस इज गिव्हन. So we can write here chord PQ and chord RQ are given, and whenever the chords are congruent in a circle, then the corresponding arcs are also congruent. So by using this property here, chord PQ and chord QR are congruent, it means that the corresponding arcs are also congruent, means they have equal measure. So major arc PQ and major arc QR are equal. So I can write here the chords are congruent, this is given. Hence we can write here major arc PQ is equal to major arc RQ, and both have a same measure, and that is x degree I have assumed here. So the measure of both the arcs is equal to x degree. Now again look at the figure here. This arc PQ plus arc QR means sum of these two arcs is nothing but arc PQR. So by using the addition property of arcs here, major arc PQ plus major arc QR is equal to major arc PQR. So I can write here major arc PQ plus major arc RQ is equal to major arc PQR here. So the measure of these two arcs is x here. So x plus x is equal to, and the measure of this arc is 220, just we found here. So put the value of arc PQR is equal to 220 here. So x plus x is equal to 220. So 2x is equal to 220. So 2x is equal to 220 means x is equal to 220 upon 2. Take this 2 to the right hand side, it will be in the denominator. So 220 divided by 2 is 110. So x is equal to 110 means here arc PQ and arc RQ both have a same measure, that is x is equal to 110. So here the answer of the third question is here the major arc RQ is equal to 110 degree. Now here we have to find the fourth question is arc PRQ, angle PRQ we have to find here. Now look at the figure. Angle PRQ, this angle we have to find. Now this angle PRQ is inscribed angle, and arc PQ is its intercepted arc. So by using inscribed angle theorem, this angle is equal to half of this arc PQ. So I write here major angle PRQ is equal to half into major arc PQ by using inscribed angle theorem, and put the value of arc PQ here. Just we found here arc PQ is 110 here. So put the value of arc PQ is 110 here. So angle PRQ is equal to half into 110, and 110 is divided by 2 is 55. So angle PRQ is equal to 55 degree. This is the answer of the fourth sub question here. So here the answer of second question is completed. आता सराव संच 3.4 मधील प्रश्न तिसरा सोडवूया. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x वजा 13 अंश आहे आणि कोन N बरोबर 4x अधिक 4 अंश आहे. तर कोन R आणि कोन N यांची आपल्याला मापे काढायची आहेत. मग चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे आपल्याला दिलेला आहे, म्हणून लिहिलंय मी दिले आहे. आणि आपल्याला माहिती आहे की चक्रीय चौकोनाचं प्रमेय, चक्रीय चौकोनामध्ये सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. मग इथे गणितामध्ये आर आणि एन हे जे दोन कोन दिलेले आहेत हे सम्मुख कोन आहेत, म्हणजे समोरासमोरचे कोण आहेत ते पूरक आहेत, म्हणजे त्यांची बेरीज 180 घ्यायची आहे.
म्हणून लिहिले कोन आर अधिक कोन एन बरोबर 180° आधार दिलेला आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय या प्रमेयाचं विधान असं आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजेच त्यांची बेरीज 180 असते मग इथे कोन आर आणि कोन एन यांची मापं मी दिलेली गणितात ठेवली कोन आर चं माप आहे 5x + 13 एन चं माप आहे 4x + 4 बरोबर 180 लिहिले मग आता हे समीकरण आपण पुढे सोडवूया 5x + 13 + 4x + 4 बरोबर 180 मग 5x आणि 4x यांची बेरीज झाली 9x आणि -13 + 4 यांचा हिशोब झाला भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल 13 तून 4 गेले 9 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा हे बरोबर 180 तसेच आहेत 9x - 9 बरोबर 180 मिळाले 9 ला उजवीकडे घेतलं अधिक झाले म्हणजेच 9x बरोबर 180 आणि 9 ची बेरीज झाली 189 9x बरोबर 189 आले म्हणजेच x बरोबर 189 हे 9 इकडे आल्यावर छेदात आले म्हणजेच 9 ने इथे 189 ला भाग गेला 9 2 18 आणि 9 1 9 म्हणजे x बरोबर 21 मिळाले मग x ची किंमत 21 आलेली आहे तीच आपण इथे या दोन्ही कोनांच्या मापांमध्ये ठेवूया कोन आरचं माप आहे 5x - 13 मग x ची किंमत 21 इथे ठेवली म्हणजे 5 * 21 - 13 तसेच मग 5 * 21 ची गुणाकार झाला 105 - 13 आहे तसेच लिहिले 105 मधून - 13 गेले 92° म्हणजे कोन आरचं माप मिळालं 92° तसंच कोन एनचं माप काढूया कोन एनचं माप आहे गणितात दिलेलं आहे 4x + 4 आहे मग x ची किंमत 21 इथे ठेवली 4 * x आहे म्हणजे 4 * 21 + 4 तसेच आहे 21 * 84 + 4 = 88 म्हणजे कोन एनचं माप मिळालं 88 आणि आपल्याला या उदाहरणामध्ये कोन आर आणि कोन एन यांच्या किमती काढायच्या होत्या मग कोन आर मिळालेला आहे 92 आणि कोन एन आहे 88° आणि आपण इथे चेक करू शकतो हे दोन्ही कोन चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत म्हणजे त्यांची बेरीज 180 येते या दोघांची बेरीज 180 येते काय तुम्ही बेरीज करून तपासू शकता 92 आणि 88 ची बेरीज 180 येते म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आता प्रश्न तिसरा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून सोडवूया क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस एट 3.4 क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक अँगल R इज इक्वल टू 5x - 13° अँड अँगल N इज इक्वल टू 4x + 4° फाइंड द मेजर्स ऑफ अँगल R अँड अँगल N नाव हिअर द क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक दिस इज गिवन अँड वी नो दॅट द थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी मीन्स देअर सम इज 180 and here angle R and angle N are the opposite angles of this cyclic quadrilateral MRPN so sum of these two angles is 180° by the theorem of cyclic quadrilateral so by using this theorem here we can write angle R plus angle N is equal to 180° because these are the opposite angles of the cyclic quadrilateral they are supplementary means their sum is 180 now put the values here the angle R is 5x minus 13 degree and the value of angle N is 4x + 4° this is given in the example so is equal to 180 now we will solve this equation 5x - 13 + 4x + 4 = 180 5x + 4x means 9x and -13 + 4 different sign subtraction so 13 - 4 = 9 and give the big sign minus here so 9x - 9 = 180 so 9x is equal to take this 9 to the right hand side it becomes plus so 180 + 9 so 9x is equal to 189 so x is equal to 189/9 take this 9 to the right hand side it will be in the denominator so divide 189/9 we get 21 here so 189/9 = 21 so the value of x is 21 so put the value of x here angle r is equal to 5x - 13 so put x is equal to 21 here so 5 × 21 - 13 so 5 × 21 = 105 - 13 as it is and 105 - 13 = 92° so measure of angle r is equal to 92° similarly here angle n is equal to 4x + 4 now put the value of x is 21 here so 4 × 21 + 4 as it is and 21 × 4 = 84 + 4 as it is 84 + 4 = 88° so angle n is 88 degree
So we have to find here major angle R and major angle N. So major angle R is 92 degree and major angle N is equal to 88 degree. And here these two angles are the opposite angles of cyclic quadrilateral. So their sum is 180. So check here the sum is 180 or not. So 92 plus 88, that is 180. So our answer is correct. आता सराव संच 3.4 मधील प्रश्न चौथा सोडवूया. आकृतीमध्ये रेखा आरएस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. तर दाखवा की कोन आरटीएस हा लघुकोन आहे. आपल्याला कोन आरटीएस लघुकोन आहे हे दाखवायचंय, म्हणजे याची सिद्धता आपल्याला लिहायची आहे. आकृती पाहूया. आकृतीत ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळात बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागात दिलेला आहे. मग इथे आपण रचना केली, हा रेखा आरटी प्रथम जोडला आणि रेखा आरटी जोडल्यानंतर हा वर्तुळाला बिंदू एम मध्ये छेदतो आणि नंतर टीएस आणि एमएस हे दोन्ही रेषाखंड आपण इथे जोडून घेतले. मग तीच रचना इथे मिलेली आहे. रेखा आरटी काढला, रेखा आरटी हा वर्तुळाला बिंदू एम मध्ये छेदतो म्हणजे इथे एम नाव दिलं आणि रेख टीएस आणि रेख एमएस हे दोन्ही रेषाखंड मी इथे जोडले, इथे मी लिहिलंय रचनामध्ये. मग आता सिद्धता पाहूया. आता सिद्धतेमध्ये आपल्याला लिहिताना सुरुवातीला गणितात दिलेली ओळच मी लिहितोय. रेख आरएस हा व्यास आहे हे आपल्याला गणितात दिलेला आहे. इथे पाहू शकतो आपण रेख आरएस हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजेच इथे आकृतीत आरएस हा व्यास दिसतोय. मग व्यास आरएस आहे म्हणजेच हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला जो कोन असतो तो काटकोन असतो, किंवा व्यासाने अंतर्लिखित केलेला कोन हा काटकोन असतो आपल्याला माहिती आहे. म्हणजेच कोन आर एम एस हा 90 मापाचा आहे, तोच इथे मी गुणधर्म लिहिलेला आहे. कोन आर एम एस बरोबर 90. सुरुवातीला मी ओळलेली रेख आर एस हा व्यास दिले आहे, म्हणजेच कोन आर एम एस इथे बघू शकतो आकृतीत आपण हा अंतर्लिखित कोन आहे अर्धवर्तुळामध्ये, आणि अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला जो कोन असतो तो नेहमी काटकोन असतो. मग तेच आधार लिहिले, अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो, त्यानुसार कोन आर एम एस समाप इथे काटकोन आहे. मी ते काटकोनाचं चिन्ह केलेलं आहे. म्हणजेच एस एम हा रेषाखंड आर एम आर टी ला लंब आहे. काटकोनात हे दोन्ही रेषाखंड छेदतात, तेच इथे लिहिले एस एम लंब आर टी. मग आता या कोन टी एम एस त्रिकोण टीएमएस कडे जरा पाहूया. त्रिकोण टीएमएस मध्ये हा जो कोन काटकोन इकडे आहे, म्हणजे इकडचा कोन काटकोन आहे, कारण रेषे जोडीतले कोण आहेत, हा 90 आहे म्हणजे हा 90 आहे, कारण रेषे जोडीतले कोण पूरक असतात, यांची बेरीज 180 होणार, म्हणजे हा 90 आहे म्हणजे हाही 90च असला पाहिजे. म्हणजे त्रिकोण टीएमएस हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणात तिन्ही कोणांची बेरीज त्रिकोणाच्या 180 असते. मग त्या गुणधर्माचा वापर करतोय, म्हणजेच इथे त्रिकोण टीएमएस मध्ये कोण टीएमएस अधिक कोण एमटीएस अधिक टीएमएस बरोबर 180, म्हणजेच या तीनही कोनांची बेरीज आपण 180 घेतलेली आहे. कोण टी अधिक हा कोण आणि हा कोण, इथे तीन अक्षराने मी कोण लिहिलेत. कोण टीएमएस अधिक कोण एमटीएस अधिक कोण टीएमएस बरोबर 180, त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्म इथे वापरलाय. यामध्ये टीएमएस समाप 90 आहे आत्ताच पाहिला आपण, कारण एसएम हा लंब आहे आरटीवर, म्हणजेच टीएमएस समाप 90 आहे. एमटीएस आणि टीएमएस माहीत नाही आहेत, त्यामुळे ते तसंच ठेवले बरोबर 180. म्हणजेच कोण एमटीएस अधिक कोण टीएमएस बरोबर हे 90 आहेत, ते उजवीकडे घेतले वजा झाले, 180तून 90 वजा झाले 90, म्हणजे या दोन कोनांची बेरीज झाली 90. कोण एमटीएस अधिक कोण टीएमएस बरोबर 90, मग दोन कोनांची मिळून बेरीज 90 आहे, म्हणजे यातला प्रत्येक कोन 90 पेक्षा लहानच असला पाहिजे, कारण दोघांची मिळून बेरीज 90 आहे, म्हणजे प्रत्येकाचं माप 90 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच इथे लिहिलं कोण एमटीएस हा 90 पेक्षा लहान आहे. मग कोण एमटीएस 90 पेक्षा लहान आहे म्हणजेच तो लघु कोन आहे, आणि कोण एमटीएस म्हणजेच कोण आरटीएस आहे. मग एमटीएस 90 पेक्षा लहान आहे म्हणजेच आरटीएस सुद्धा 90 पेक्षा लहान आहे, कारण आर एम टी हे एका रेषेवर आहेत, म्हणजे त्यांच्यात अशी दरम्यान आहे आर डॅश एम डॅश टी. आकृतीत पाहू शकतो आपण इथे आर डॅश एम डॅश टी हे एकाच रेषेवर आहेत तीन बिंदू, म्हणजेच इथे कोन एम टी एस हा 90 पेक्षा लहान आहे, म्हणजेच कोन आर टी एस सुद्धा 90 पेक्षा लहान आहे. मग तेच आपण इथे लिहिलंय,
एमटीएस 90 पेक्षा लहान आहे म्हणजे आरटीएस, कारण एकाच कोणाची ही दोन नाव आहेत. एमटीएस 90 पेक्षा लहान आहे म्हणजे आरटीएस सुद्धा 90 पेक्षा लहान आहे, आणि 90 पेक्षा लहान असणाऱ्या कोणालाच आपण लघु कोण म्हणतो, आणि तेच इथे आपल्याला सिद्ध करायचं होतं. कोण आरटीएस हा लघु कोण आहे दाखवायचं होतं, ते आरटीएस समाप 90 पेक्षा कमी आहे म्हणजेच हा लघु कोण आहे हे आपण इथे सिद्ध केलं. इथे आपलं उदाहरण उत्तर संपलेलं आहे. आता प्रॅक्टिस सेट 3.4 मधील प्रश्न चौथा आपण सेमिंग्रेजीच्या विद्यार्थ्यांसाठी सोडवूया. इन फिगर सेगमेंट आर एस इज अ डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, पॉइंट टी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, प्रूव दॅट अँगल आरटीएस इज अन अॅक्यूट अँगल. हिअर वी हॅव टू प्रूव दॅट अँगल आरटीएस इज अन अॅक्यूट अँगल मीन्स इट्स अ मेजर इज लेस दॅन 90 डिग्री वी हॅव टू प्रूव. फिगर इज गिव्हन. सो इन दिस फिगर ओ इज द सेंटर ऑफ दिस सर्कल अँड आर एस is the diameter of this circle and point T is in the exterior of this circle. So we have to do here construction. So draw segment RT first, then join segment MS and TS also, and here segment RT intersect the circle at point M. So I write here the construction, draw segment RT. Segment RT intersect the circle at point M and join segment TS and segment MS. So this is the construction we have done in the figure as well as I wrote here. Now we have to show that here this angle RTS, this angle is acute angle we have to prove. So let us start the proof. In the figure segment RS is a diameter. So I write here segment RS is a diameter, this is given. And this is diameter means this arc RS is semicircle and this arc RMS is also semicircle. And this angle RMS is inscribed in the semicircle. So the arc which is inscribed in the semicircle is of right angle. So its measure is 90 degree because the arc, this measure of arc RMS is 180, means the measure angle RMS is 90 degree. So angle RMS, this is the angle inscribed in the semicircle, so it is 90 degree. So RMS is equal to 90. Reason is angle inscribed in a semicircle is right angle. So by using this property, I write here angle RMS is equal to 90 degree. It means that the segment SM is perpendicular to RT. Means SM is perpendicular to RT means RMS is 90. It means that angle SMT or TMS, you can say this is 90. So these two angles are have a measure 90 each here. So these two angles are linear pair of angles. So this is 90 means this is also 90. So this is 90 means this is also 90. These two angles are linear pair of angles. Now concentrate on this triangle TMS. So this triangle is a right angle triangle. Here is 90 degree. So sum of these three angles is 180 degree by using the angle sum property of triangle. So angle T plus angle this M plus angle S is equal to 180. The sum of all angles of triangle is 180 here. So I am using this property here and I will write the names of angles with three letters. So angle TMS means this angle plus angle MTS means this angle plus angle TMS means this angle. So sum of these three angles is 180 here. So I write here in triangle TMS, angle TMS plus angle MTS plus angle TMS is equal to 180 degree. Reason is sum of all angles of triangle is 180 degree. Now here the angle TMS is equal to 90 because SM is perpendicular to RT means this angle is 90. So the put the value of 90 here. TMS instead of TMS we write 90 plus MTS and angle TMS as it is equal to 180. Now here take this 90 to the right hand side, it becomes minus. So angle MTS and angle TMS as it is on the left hand side is equal to 180 minus 90.
So 180 minus 90 is 90 here. So angle MTS plus angle TMS is equal to 90. The sum of these two angles is 90, means each angle have a measure less than 90. Because sum is 90, means each have a measure less than 90. So angle MTS is less than 90. It means that this angle MTS is an acute angle. But here angle MTS and angle RTS both are same angle. Means the names are different, but angle is same. Look at the figure. Angle MTS, this is less than 90, means angle RTS is also less than 90. Because MTS angle and RTS angle, the angles are same, only the names are different. So we can write here, angle RTS is also less than 90, because these two angles are same, only names are different. So angle RTS is less than 90 because R dash M dash T, because these three points are collinear. So angle RTS is less than 90. It means that it is an acute angle, and this is we have to prove. So angle RTS is an acute angle. So hence the proof.